यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 9 मार्च रोजी दगावलेले 2 रुग्ण यवतमाळचे आहेत, त्यात शहरातील 75 वर्षीय महिला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 318 जणांमध्ये 208 पुरुष आणि 110 महिला आहे. यात पुसद 103, यवतमाळातील 63, डिग्रर 56 इत्यादी रुग्ण आहे.